मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये काही ड्रोन शॉट्सचे व्हिडिओज, काही फोटोज अपलोड केलेले आहेत। आपण ओवळे मैदान या ठिकाणी मथुर महबूब वर्सेस बकासूर सोन्या यांची जी शर्यत पार पडलेली आहे, त्या शर्यतीचं ॲनालिसिस बघणार आहोत, नेमकं काय झालं। मित्रांनो, आता काही जण म्हणतील की निकाल तर डोळ्यासमोरच आहे, ते वास्तव आहे, ते स्वीकारावं लागेल, त्यात काही अडचणच नाही आहे। परंतु नेमकं काय घडलं त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये फुटेज बघणार आहोत। मित्रांनो, यामध्ये सुट्टीचा व्हिडिओसुद्धा आहे, ड्रोनचे व्हिडिओसुद्धा आहेत। म्हणजे नेमकं सुट्टी जी होती मथुर महबूबची, ती होत असताना त्या ठिकाणी काय घडलं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, तर मथुर महबूबची गाडी बघा, सुट्टी झाल्यानंतर कुठे पोचली। महाराष्ट्रातील A1 जोडी मथुर महबूब ह्या शर्यतीमध्ये हार झाल्यामागचं सर्वात मोठं कारण आहे, ते म्हणजे जी गाडी आहे ती सेंटरला उभी केलेली नव्हती, व त्यामुळे महबूब जो होता सेंटरच्या साईडने, तो सरळ सरळ त्या मधल्या पाठीमध्ये जे खड्डे असतात त्यामध्ये चालला गेला। यामध्ये लपवायसारखं काहीच नाही आहे, जे आहे ते स्पष्ट ड्रोन व्ह्यूमध्ये आपल्याला दिसत आहे की जो महबूब होता तो सेंटरला गेल्यामुळे हे अंतर आपल्याला बघायला मिळालं, व महाराष्ट्रातील A1 जोडीला हार पत्करावी लागलेली आहे या ठिकाणी। काही जण म्हणत आहे की अंतर खूप जास्त होतं, तसं बघितलं तर खांडपे कर्जत मैदानावरती मथुर महबूबने ज्या बकासूरला धूळ चाढली होती तेव्हासुद्धा एवढंच अंतर होतं, आणि वास्तविक ह्यावेळेस तर त्यांची गाडी साईडला खड्ड्यात गेली असूनसुद्धा त्यांनी खूप कवर केलेलं आहे। तर मित्रांनो, यावरून लक्षात येतं आहे की एका अगदी छोट्याशा चुकीमुळे किती मोठं नुकसान झालेलं आहे या A1 जोडीचं। जर मथुर महबूब ही जोड जर त्या पाठीच्या सेंटरला पळाली असती तर निर्णय अजून काही वेगळा असू शकला असता, परंतु असो, भविष्यात पण अशी एक शर्यत पुन्हा होणार आहे, कारण अशा चुकीमुळे नाव खराब होणं शक्य नाही आहे या A1 जोडीचं। काही नाही, जीवनात चढउतार हे चालूच असता खांडपेकर्जत मैदानावरती ह्याच जोडीने बकासूरला जे आता अंतर आहे तेवढ्याच अंतराने टफ फाईट दिलेली होती व बाजी मारलेली होती, तसंच आता बकासूर सोन्याने केलेला। तुम्हाला काय वाटतं, हे कारण असू शकतं का? असेल तर कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही बकासूरचे फॅन असो किंवा सोन्या 50-50 फॅन असो, परंतु आपल्याला जे स्पष्ट दिसत आहे की जी गल्लत झालेली आहे सुट्टी करताना, ती आपल्याला मान्य करावीच लागेल। तर मित्रांनो, तुमचं मत तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये सांगा, यावरून आपल्याला नेमका अंदाज येईल की हे खरंच कारण असू शकतं का। माझ्यामध्ये तरी हेच कारण आहे, नाहीतर फायनल निकाल हा अगदी झूम करून 10-10 वेळेस बघावा लागला असता त्या दोरीजवळ, एवढी या ठिकाणी टफ फाईट झालेली असती, कारण अख्खा महाराष्ट्र गाजवणारी ही जोडी आहेत।